नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो एम पी एस सी भरती आणि सेवा भरतीमध्ये एक वर्षाची जी वयोमर्यादा आहे वयोमर्यादा वाढी संदर्भातलं जे महत्वाचं टी ट्वीट आहे ते ट्वीट या ठिकाणी दत्ता भरणे यांनी केलेलं आहे आणि दत्ता भरणे सार्वजनिक बांधकाम तसेच सामान्य प्रशासन विभाग राज्यमंत्री आहेत त्यांनी काय माहिती दिलेली संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून एम पी एस सी आणि भरती प्रक्रिया होऊ न शकल्याने नोकर भरतीत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना परीक्षा देता येत नव्हती आणि उमेदवाराचं हित लक्षात घेऊन सर्व उमेदवारांना एम पी एस सी एक वाढीव संधी देण्यासंदर्भातील निर्णय शासनाने घेतला आहे आता हा जरी निर्णय घेण्यात आला परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी जी आहे ती अंमलबजावणी करण्यात आलेली नाही आणि अद्यापही एक वर्षाची जी सूट आहे ती सूट या ठिकाणी मिळालेली नाही ऑक्टोबरमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता परंतु त्यावरती अद्यापही कोणत्याही प्रकारची जी कार्यवाही आहे ती कार्यवाही या ठिकाणी करण्यात आलेली नाही यामध्ये बघू शकता तेरा ऑक्टोबर रोजी हा जो निर्णय आहे तो निर्णय घेण्यात आलेला आहे परंतु दोन वर्षात दोन वर्षानंतर निघालेली जी काही तीनशे नव्वद जाहिरातीची पदं आहे त्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठी संधी होती पण अध्यादेश अद्याप निघालेला नाही वयो वयोमर्यादा वाढण्यासंदर्भातला एक वर्ष आणि विद्यार्थ्यांना जो अर्ज आहे तो अर्ज त्यामध्ये करता आलेला नाही तीनशे नव्वद पदामध्ये आता अर्ज करण्याची मुदत सुद्धा संपलेली आहे म्हणजेच विद्यार्थी हे तीनशे नव्वद पदाची जी काही भरती प्रक्रिया ती भरती प्रक्रिया देण्यास या ठिकाणी मुकणार आहेत म्हणजे या ठिकाणी मुकलेली आहे कारण या ठिकाणी एक वर्ष वाढीव संधी मिळणार असून अद्याप त्याचा अध्यादेश जो आहे तो अध्यादेश या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला नाही किंवा जारी झाला नाही त्यामुळे या ठिकाणी जी संधी आहे ती संधी या ठिकाणी विद्यार्थ्यांची हुकलेली आहे आता यावरती काय निर्णय घेतात तेही बघूया परंतु या ठिकाणी त्यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आता या ठिकाणी एम पी सीचाही उल्लेख केलेला आहे आणि सरळ सेवा भरतीचाही केलेला आहे आता त्यामध्ये जर पोलीस भरतीचा विचार केला किंवा मग या ठिकाणी सरळ सेवेमध्ये आरोग्यसेवक असेल किंवा बाकीची जी काही पदं असेल ग्रामसेवक असेल त्यानंतर पशुसंवर्धन असेल किंवा बाकीची जी वर्ग तीन आणि वर्ग चारची पदं असेल सेवा भरती मार्फत त्याचा स्पष्टपणे जो उल्लेख आहे त्यामध्ये केलेला नाही लाईवमध्ये त्यांनी काल म्हटलेला आहे परंतु त्या ठिकाणी एम पी सीचा उल्लेख केलेला आहे आणि सरळ सेवा जी आहे ते सरळ सेवेमार्फत या ठिकाणी जी भरती प्रक्रिया होते त्या संदर्भातला जो उल्लेख आहे तो उल्लेख त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे केलेला नाही आहे त्यामुळे अद्यापही संदिग्धच जी गोष्ट आहे ती संदिग्धच या ठिकाणी आहे तर या ठिकाणी लवकरच या ठिकाणी जो काही अध्यादेश आहे तो निघणार असल्याची माहिती डिसेंबर एंडिंगपर्यंत निघणार असल्याची जी माहिती आहे ती माहिती या ठिकाणी सामान्य प्रशासन मंत्री राज्यमंत्री जे आहेत दत्ता बर्णे यांनी दिलेली आहे मित्रांनो एम पी एस सीची तयारी करत असाल तर भारतातील सर्वात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अन या ठिकाणी लाईव्ह बॅचेस स्टार्ट झालेले आहेत यामध्ये महत्वाचे जे बॅचेस आणि फीचर्स असणार आहे ते फीचर्स आपण या ठिकाणी बघूया लाईव्ह घर बसल्या तुम्ही क्लासेसचा जो आनंद आहे तो आनंद घेऊ शकता त्याचबरोबर सर्व जे कोर्सेस आहे ते या ठिकाणी अमर्यादित या ठिकाणी असणार आहे त्यानंतर भारतातील टॉप एज्युकेटर तुम्हाला शिकवण्यास अवेलेबल असणार आहे पीडीएफ नोट्स असेल मॉक टेस्ट असेल या सर्व गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड असणार आहे त्याचबरोबर लाईव्ह मध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर ते लाईव्ह मध्ये त्या ठिकाणी सॉल्व्ह केले जाणार आहे यामध्ये महत्त्वाचं बघू शकता क्रॅक एम पी एस सी राज्यसेवा स्पेशल विथ कॉम्बॅक्ट एकोणावीस डिसेंबरला असणार आहे दहा एम ला या ठिकाणी ही जी काही टेस्ट आहे है, थी, या ठिकाणी टॉपरमध्ये या ठिकाणी टॉपर जे आहेत ते रँकमध्ये येणाऱ्यासाठी या ठिकाणी विशेष सवलत सुद्धा ठेवण्यात आलेली आहे त्याचबरोबर पन्नास लक्की पार्टीची पण जे आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी सरप्राईज गिफ्ट सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक येत्यावर जॉईन करू शकता त्याचबरोबर या ठिकाणी टेस्ट सिरीज जे आहे त्या दिलेल्या आहेत अकरा तारखेला एक आहे आणि बारा तारखेला एक आहे सकाळी दहा वाजता या ठिकाणी रँकमध्ये येणाऱ्यासाठी स्कॉलरशिप वगैरे या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता महत्वाचे जे काही बॅच आणि कोर्सेस आहे त्यामध्ये महत्वाची बॅच या ठिकाणी बघू शकता ए एसओ मेन्ससाठीची बॅच आहे बॅच क्रमांक चार आठ डिसेंबरपासून सुरू आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्रातले टॉप एज्युकेटर शिकवण्यास अवेलेबल आहे दुसरी जी बॅच असणार आहे ती असणार आहे कंबाईन प्रिलियमसाठीची दोन हजार एकवीसची ची, ची बॅच जी, जी आहे बॅच क्रमांक चार ती पंधरा डिसेंबरपासून सुरू होत आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून जॉईन करू शकता यानंतरची जी बॅच असणार आहे ती असणार आहे एस टी आय मेन्ससाठीची बॅच अकरा डिसेंबरपासून सुरू होत आहे आणि या ठिकाणी टॉप एज्युकेटर शिकवण्यास तुम्हाला अवेलेबल सर्व लिंक व्हिडिओच्या आहे त्यावर क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकता तर राज्य सेवा असेल पीएसआय डिपार्टमेंटल ची जर तयारी करत असाल तर आजच अन अकॅडमीचं जे काही ऍप्लिकेशन आहे ते तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे यामध्ये फीचं जर स्ट्रक्चर बघितलं वन मंथ थ्री मंथ सिक्स मंथ ट्वेल्व मंथ आणि ट्वेंटी फोर मंथ या ठिकाणी टेन पर्सेंट तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट मिळणार आहे वायपी लाईव्ह हा जो कोड आहे तो कोड तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे तुम्हाला इन्स्टंट टेन पर्सेंट डिस्काउंट मिळून ह्या प्लॅनद्वारे या ठिकाणी तुम्हाला बॅचेस जे आहे त्या बॅचेस या ठिकाणी जॉईन येणार आहे त्यासाठी आजच अन अकॅडमीचं ॲप्लिकेशन जे आहे ते, ते, ते डाऊनलोड